जयसिंगपुरममध्ये माणुसकीचं दर्शन घडलेलं आहे. एक वडापाव चालकानं एका निराधार अपंग आजीबाईला स्वखर्चानं चालण्यासाठीचा आधार म्हणून एक वॉकर देऊन सामाजिक बांधिलकी जपलेली आहे आणि एक आदर्श समाजापुढे निर्माण केलेला आहे. माणुसकी अजूनही जिवंत आहे, आपल्याच लोकांनी दुर्लक्ष केलं मात्र माणुसकीच्या नात्यानं तारलं अशी घटना जयसिंगपुरामध्ये आज पाहायला मिळाली. शहराला लागूनच दीपनगरमध्ये राहणाऱ्या 58 वर्षीय वृद्धेला आज माणुसकीचं दर्शन घडलं आहे. सौ जयश्री सुरेश कटके या अधूनमधून आपल्या अपंग पायाने चालत महापालिका शेजारी असलेल्या राजलक्ष्मी वडा सेंटरमध्ये वडा खाण्यास येत होत्या. अनेकांनी या आजीला पाहिलं आहे तर या आजीबाईंना शुगरचा त्रास असल्यानं सुदैवाने त्यांचा उजवा पाय निकाम झाला आहे. शनिवारी 11 वाजण्याच्या दरम्यान सौ जयश्री कटके या राजलक्ष्मी वडापाव सेंटरमध्ये वडा खाण्यास आल्या. त्यांच्या हातामध्ये वाळलेल्या अंदाजे 3 ते 3.5 फूट उसाचा चिपाडा होता. तोल जाऊ नये म्हणून त्याच्या आधारे त्या चालत होत्या. या गोष्टीकडे राजलक्ष्मी वडापावचे मालक सचिन मोठे या तरुणाचं लक्ष गेलं. त्याने विचारलं, आजी आपण असे उसाचा चिपाडा घेऊन का चालता? यावर कटके यांनी आपली हकीकत त्यांना सांगितली आणि म्हटले, बाळा माझ्याकडे 300 रुपये आहेत, मला एक वॉकर घेऊन दे, तुझा मला खूप आशीर्वाद लागेल. असं म्हणतात सचिन मोठे हे गहिवरून गेले. लागलीच सचिन मोठे याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या शेजारी असलेल्या मेडिकलमधून सुमारे 1500 रुपये किमतीचं चालण्याचं वॉकर स्वखर्चाने खरेदी करून सौ कटके यांना दिलं. वॉकर देतात सौ कटके या आजीबाईंच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, आमच्या जवळच्या लोकांनीच मला माझ्या अडचणीची चौकशी कधी केली नाही, तसेच मदतीपासून वंचित ठेवलं, मात्र माणुसकीच्या नात्यानं मला तारलं. यावेळी उपस्थित लोकांचीही मन भरून आलं. जयश्री सुरेश कटके मी राहणार इथे देशिंगपूरचे, आणि मी साहेबांच्या दुकानात वडापावच्या दुकानात आलो होतो आणि मी पाठीनं चालत होतो आणि साहेब मला बघितले, म्हणले वाकर तुटले का? मी म्हटलं हां साहेब वाकर तुटले. म्हटले 2-3 दिवसात तुम्हाला घेऊन देतो, म्हणून साहेबनं मला मदत केले. सचिन साहेबला सचिन मोठे साहेब घेऊन दिले, खूप मी त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांच्या मुलाबाळांना आशीर्वाद.